इथं जाणीवपूर्वक समजून घ्या ह्या गोष्टी की हे कशासाठी चाललंय. झुकेगा नाही म्हणून एक डायलॉग आला होता साहेबाचा, पण झुकेगा नाही पिक्चर बघितला त्यांनी औरंगाबादला. 5% दिये तो कंबर में झुकेगा आणि 10% दिये तो लोटांगणीच घालेगा असा खेळ आहे सध्या काय. आणि अजून एक विषय बोलला होता तो 52 नगरसेवक मी निवडून आणणार. किती? 52 नगरसेवक निवडून आणण्या अगोदर ह्या माणसाला तिसरं चॅलेंज आहे माझं, 52 ठिकाणी निर्व्यसनी उमेदवारच देऊन दाखव. परत एकदा जाहीर सत्कार्याचा. किती? 52 ठिकाणी निर्व्यसनी उमेदवार स्वतःच्या पायावर चलत येणारे. कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल एक लक्षविधी झाली. थोडक्यात होता, 2 मिनिटात उडत तुम्ही. कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल एक मध्ये लक्षविधी झाली. किती कायदा आहे का नाही? हसले का नाही तुम्ही? हसले का नाही कायदा सुव्यवस्थेला? कुणी करावं लक्षवेधी? अरे काय धंदा वाळू. आता अक्षरशः 6 पार्टनर होते त्या वाळूमध्ये. 2.5% होते 6 जण, टोटल 16% होतं. आणि यांचे बंधू त्यात किती? 2.5%. 5 पार्टनर सोबत 6वे. म्हणजे समजून घ्या की अजून तर कशातच काही नाही. 2.5% सुद्धा सोडिनात माणसं. हे बायोडिझेल, हेच पार्टनर बायोडिझेल माहिती ना कोण कोण चालवत होत. गुटखा कोण चालवत हेही माहिती सगळ्यांना. सट्टा कोण करतं हेही माहिती. आणि सावकारकी, सावकारकी म्हणजे सावकारकी बद्दल लक्षवेधी यांनी मांडणं म्हणजे शतकातला जोक आहे हा. या शतकातला सगळ्यात मोठा जोक आहे यांनी सावकारकी बद्दल बोलणं. बाकी त्या बाकी व्यवसायाबद्दल बोलण्यात काही मजा नाही. आणि आमदार साहेबांना लवकरच माहित होईल बरं का कायदा आणि सुव्यवस्था कशाला म्हणतात ते. ना हक त्यांनी मंत्र्याची आणि पालकमंत्र्यांची आणि जिल्ह्याची बदनामी केली ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर माझं एक आव्हान ह्याच्यासाठी हे फेअरचा विषय सांगितलं मी. जसं आज ग्रामीण भागामध्ये गुंटेवारी आणि फेअरची अडवणूक केली जाते, उद्या ह्या लोकांच्या हातात नगरपालिका जर गेली तर पीटीआर द्यायचा का नाही म्हणून इथून माणूस निघल तिथं जाईल. त्यांनी ठरवायचं कुणाला द्यायचा पीटीआर आणि कुणाला नाही द्यायचा आहे. त्याच्यामुळं एक चूक आमच्यामुळे झालीये. हात जोडून पुन्हा विनंती करतो, दारात सुद्धा उभा करू नका. हे निव्वळ सोंगाडे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.